मराठवाड्यामध्ये कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले आहेत. संभाजीनगरमध्ये 8 तर बीडमध्ये 5 रुग्ण आढळले. हिंगोली आणि धाराशिवमध्ये 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळलाय. मराठवाड्यातील आपण आकडेवारी पाहतोय. मराठवाड्यात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळते. हिंगोली आणि धाराशिवमध्ये 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळलाय. मराठवाड्यात कोरोनाचे 15 नवे रुग्ण हे आढळले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संभाजीनगरमध्ये 8 तर बीडमध्ये 5 रुग्ण आढळलेत. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मागील 8 दिवसांमध्ये जर बघितलं तर कोरोनाच्या रुग्णांची मोठी संख्या वाढत आहे. आज मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर गुरुवारी छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर 15 नवे रुग्ण जे आहे कोरोनाचे आढळले आले आहेत. आणि त्यामुळे आता प्रशासनाची धास्ती कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सध्या 995 जणांचे जे आहे चाचण्या करण्यात आले, यातील 543 जण जे आहे अँटी टेस्ट करण्यात आलेले आहे. अनेक रुग्ण जे आहे त्यांच्या टेस्ट घेऊन आता पुण्याला स्वॅब पाठवण्यात आलेले आहे. नवीन कोरोना जो आहे जेवण त्याचे रुग्ण आहे का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या टेस्ट जे आहे ते आता पुण्याला पाठवण्यात जात आहे. मात्र यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर काल जवळपास 8 रुग्ण जे आहे एका दिवसातच सापडले आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर बघितलं आरोग्य विभाग आणि महानगरपालिका जे आहे त्यांची आता धडकी भरल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा आता कोरोना डोक्यावर काढत असल्याने आता प्रशासन देखील आता हातबल होतं की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहे आता श्वास पुरवठा असेल किंवा इतर विभागाचं जे आहे आता अहवाल घेण्यात जात आहे आणि आरोग्य विभागाकडून बैठका घेऊन कोरोना संदर्भात जे आहे मार्गदर्शन केले जात आहे. जर तुम्हाला सर्दी ताप खोकला असेल तर तात्काळ डॉक्टरांशी सल्ला घ्या असं आवाहन जे आहे आता आरोग्य विभागाकडून केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. निलम, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.